मंडळी कुस्ती आणि बैलगाडा ही दोन्ही आपल्या मातीतलं रांगडं खेळ आहेत आणि त्या दोन्ही खेळाचं एक खास वैशिष्ट्य आहे दोन्ही जो आपलं करतो सिद्ध त्याला आपल्या मातीतली माणसं पाक डोक्यावर घेतात त्याच्यावर प्रेम करतात पण आता त्यात बी अशी बरीच लोक आहेत ज्यांनी या दोन्ही बी क्षेत्रात आपली नावं कमवलीत मग त्यात आता नुकतंच रुस्तमे हिंद केसरी किताबाच्या मैदानाचं आयोजन करणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील द्यात नाहीतर बैलगाडा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारे आनंदा पैलवान रेटरेकर असू द्या आज असे अनेक पैलवान आहेत ज्यांनी कुस्ती क्षेत्राबरोबरच बैलगाडा क्षेत्रात सुद्धा आपली नावं कमावली त्यातल्याच एका शांत संयमी पैलवानाच्या आणि त्याच्या बैलाच्या कर्तृत्वाची माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे पैलवान अमोल कदम शेळकेवाडी एक जुने जनते पैलवान आणि वस्ता पण आज शर्यत क्षेत्रात मात्र यांची चांगली चलती आहे अमोल पैलवानांना बैलगडाचा नाद हा त्यांच्या वडिलांकडून आणि आजोबांकडूनच लागला तसं तर शेती हा त्यांचा परंपरागत व्यवसाय हो पण शर्यतसुद्धा ही त्यांची खानदानी परंपरा आहे संजा राज या नावाची त्यांची फार पूर्वी एक बैलजोडी पळत होती त्यांचे मामा आजोबा आणि वडील हे तिगती गाडी पळवायचे त्या बैलजोडीनं कदम घालण्याचं त्या काळात चांगलं नाव केलं होतं म्हणजे माळशिरस पुसेगाव पुणे कराड सगळ्या भागात ती गाडी पहिली होती अमोल पैलवान तवा सातवीत होतं तवापासनं त्यांना ह्या बैलगाड्याचा नाद लागला त्या बैलानंतर त्यांच्याकडं हिऱ्या निशान शाहिर सोन्या डमरू सैराट ही अशी काही कर्तृत्वान सुद्धा होऊन गेले त्यांनी सुधीक अमोल पैलवानांचं नाव चांगलंच गाजवलं पण सध्याला त्यांच्याकडं सरदार नावाची एक जबरदस्त वस्तू आहे जी संबंध क्षेत्रात चांगलीच चर्चा आहे म्हणजे फार कमी वयात सरदारनं भल्या भल्या गाड्या मारल्या सरदार ह्यो म्हैसुरी दुगल जातीचा बैल आहे सध्या त्याचं वय फक्त तीन वर्षे इतकंच आहे अमोल पैलवानांनी त्याला सात आठ महिन्याचा असतानाच बँगलोरमधून घेतला होता म्हणजे बँगलोरच्या गाड्या आजही खोंड घेऊन महाराष्ट्रात येत असतात त्यातलीच एक चांगली वस्तू तेव्हा पैलवानांनी त्यांच्या पार्कीनं घेतली होती साधारण अडतीस हजार रुपये देऊन त्यांनी हो बैल घेतला होता आता जर सरदारच्या शरीर वैशिष्ट्याबद्दल सांगायचं झालं तर जा सरदार हिरव रंगाने काळा असला तरी त्याची शरीरएष्टी मात्र एकदम मजबूत आहे पाय लांब छाती मुठी आणि हे भाला मोठा पाठीचा चौक कान बारीक तासलांड शेपूट असं सगळं एकूण त्याचं शरीर आहे व्यायाम म्हणून सरदारला चालण्याचा आणि पोहण्याचा सराव दिला जातो त्याच्या जा खुराकात चुनी शेंगदानी पेंट आणि रेग्युलर वयरन यांचा समावेश असतोय सरदारनं आजपर्यंत एकूण पंधरा ते सोळा फायनल केल्या आहेत त्यात रुस्तमे हिंद केसरी मैदानात क्वार्टर फायनल देवाची उरुळी मांडवे चोराळे निंबोडे वाटर स्टेशन पळशी उंबर्डे अंगापूर लोणन साप या आणि अशा बऱ्याच मैदानाचा समावेश आहे आज पावतर त्याला अनेक स्पर्धांमध्ये रोख रकमांची बक्षिसं एक स्मार्ट टी व्ही आणि एक शाईन गाडी मिळालेली आहे सरदाराच्या संपूर्ण शर्यत प्रवासात त्याला दैवत गोळेकरांच्या टेस्टर या बैलाची समर्थ साथ मिळालेले त्यासोबतच अनिल बुदावले यांचा रोमन याचा सुद्धा पायरा ला त्याला लाभलेला आहे म्हणजे सरदारच्या पळण्याच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचं झाल्यास तो कच्यापासूनच कायम सगळ्याच्या पुढं राहायचा प्रयत्न करतो त्याला त्याच्या दुसरं कुणीच मोहर गेलेला अजिबात चालत नाही त्यामुळेच की काय अमोल पैलवानं त्याच्यावर मांदूळ विश्वास आहे अमोल पैलवान प्रत्येक मैदानावर निश्चित असतात कारण त्यांना माहीत असते की बैल काय बी केलं तरी आपल्याला नाराज करणार नाही आमच्याशी बोलताना त्यांनी आटपाडीच्या मैदानाचा किस्सा सांगितला आटपाडीच्या मैदानावर गटाला सरदारच्या पायाला लागलं त्याचा पाय मुरगा आला पण तरीसुधीक स्प्रे मारून पट्टी बांधून सरदार ते मैदान पाळला आणि फायनलला राहिला बी मध्यंतरी एकदा आय पी एलमध्ये पायाला पट्टी बांधून महेंद्रसिंग धोनी खेळला होता अगदी सेम तसाच आपला सरदार तवा टिचून पाळला होता आज हे सगळं सांगताना अमोल पायलांना भरून येतं ते आमच्याशी बोलताना म्हणाले बायलावर आमचा फुल आत्मविश्वास आहे तो पळणारच त्यानं मला कधीच नाराज नाही केलं मालक म्हणून दुसरं काय पाहिजे अजून तुम्हाला खरंच आपल्या बैलावर जीव लावणं जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं त्याच्यावर विश्वास ठेवणं सुधीक असते मंडई आज सरदार व्यतिरिक्त राजन आणि बादल ही दोन खुंड सुधिक आज पैलवानांच्या दावणीला सांभाळायला आहेत त्यासोबतच त्यांच्याकडे महाद्या नावाचा एक वळू बैलसुद्धा आहे संपत चाललेला देशी गोवंश वाढावा म्हणून त्यांनी चांगला पाळणारा बैल आज फक्त वळू म्हणून सांभाळला आहे आज त्या महाद्याला सातारा भागात चांगलीच मागणी त्यामुळेच त्यांची ही एक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे कारण आज वळू बैल सांभाळायचं म्हणजे त्याचं किती खर्च असतो हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज मला वाटत नाही त्यासोबतच मेटिंगसाठी पैलवान त्या बैलाची इतरांच्या तुलनेत अगदीच ना मात्र फी घेतात का तर आज त्यांच्या योगदानामुळं हा गोवंश पुढं वाढावा म्हणून मंडळी सरदार बैलाची गाडी चालवायचं भाग्य हे फक्त बबलू ड्रायव्हर वेचले यांनाच मिळालेलं आहे कारण पहिल्यापासूनच बबलू ड्रायव्हर वेचले हे त्याची गाडी चालवत आलेले अमोल पैलवान बबलू ड्रायव्हरला स्वतःचा भाव मानतात अगदी भावाप्रमाणेच त्याची काळजी घेतात मंडळी बैलाचं सगळं नियोजन सातारोड केनीचे सय्यद सर सुजित गायकवाड स्वतः अमोल कदम जे हनुमान तालीम मंडळाचे सगळे कार्यकर्ते ही सगळी मंडळी बघतात मंडळी सरदारच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल सांगायचं झाल्यास सरदार स्वभावाला एकदम शांत बैल आहे बायका पोरांना तेव्हा अजिबात मारत नाही काही दिवस झालं सरदार आज त्याच्या पायाच्या दुखापुतीमुळे त्रस्त आहे त्यामुळे पैलवान आज त्याला फार कमी पाळवतात कारण बैलाशिवाय दुसरं त्यांना काहीच महत्वाचं वाटत नाही अंगापूरच्या मैदानावर तर सरदारनं कमालच केली होती चालू सीझनला सगळी मैदानं गाजवणाऱ्या बकासूरची गाडी सरदारनं त्या मैदानात मारली म्हणजे अमोल पायलवान आज शर्यत क्षेत्रात एक शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे खोटं नाट्य राजकारण त्यांना अजिबात खपत नाही जी काय रिसल ज्ञान असेल तीच त्यांना पटतं म्हणूनच गोमातेनं सरदार रुपये आशीर्वाद त्यांच्या पदरात पाडलेला आहे अनास तो अगदी कमी वयात अमोल पायलवानांचं नाव उज्ज्वल करतोय बाकी तुम्हाला सरदार बैलाचा हा शर्यत प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष बारी ते यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद